आज जो आपला विषय आहे तो म्हणजे नाम आणि स्मरण, म्हणजेच नामस्मरण. लक्षात घ्या, हे मी मुद्दाम का बोललो नाम आणि स्मरण, कारण लोकांनी ना एका ओळीत वाचायचं ठरवलेलं असतं. नामस्मरण, जसं आपलं नाव असतं, पहिलं आपलं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव, एका रेषेत वाचलं जातं, बरोबर. पण लक्षात घ्या, आपलं नाव हे आपलंच असतं, बरोबर. वडिलांचं नाव हे वडिलांचंच असतं, आणि जे आडनाव असतं ते पूर्वी परंपरेने आपल्याला जे लावलेलं नाव, ते त्याला बोलतं आडनाव. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला जेव्हा विचारतं त्यावेळेला तुम्ही स्वतःचंच पहिलं नाव सांगता. जेव्हा सांगितलं जातं पूर्ण नाव, अपूर्ण नाव नको, पूर्ण नाव, तर त्याच वेळेला आपण संपूर्ण सांगतो, बरोबर. तशाच पद्धतीमध्ये नामस्मरण हे पूर्ण नाव झालं आणि नाम हे अपूर्ण नाव झालं, हे लक्षात घ्या. तुम्हाला जर जीवन पूर्ण व्हायला पाहिजे असेल, म्हणजे सत्य या तत्वाशी जर एकरूप व्हायचं असेल, ज्या जीवन तत्वाशी एकरूप आहे, त्या भगवंताशी एकरूप जायचं असेल, तर त्याचं पूर्ण नाव आलं पाहिजे, म्हणजे नाम आणि स्मरण दोन्ही, म्हणून नाम स्मरण. तर होणार कसं? काही जणांना असं वाटतं फक्त नाव घेतलं का झालं, बाकी काही गरजची गरज नाही. तर तुमच्या माहितीनुसार सांगतो की असा काही तो प्रकार नाही. सद्गुरूंनी असं एके ठिकाणी असं सांगितलं आहे, किती लक्ष जप केला त्यापेक्षा जपात किती लक्ष होतं याला अधिक महत्त्व आहे. जपात किती लक्ष होतं यापेक्षा अलक्षाकडे किती लक्ष होतं ह्याला खूप अति महत्त्वाचं आहे. सद्गुरूंना सांगायचं तेच होतं की लोक जप करतायत, खूप नामस्मरण करतायत, खूप नामस्मरण करतायत, काय वाईट नाही आहे, खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. पण ते जप करताना, म्हणजे ते नाम घेताना त्याच्यात लक्ष किती आहे त्यांचं? मग लक्ष ठेवताना त्या अलक्षाकडे किती लक्ष आहे? अलक्ष म्हणजे जे कोणाच्याही लक्षात येत नाही, कोणाच्याही लक्षात येत नाही की मी कोणाचं नाम घेतो. त्यामुळे होतं काय की त्याला जे पाहिजे, जे साध्य करायचं आहे. तुम्हाला जर संसारातल्या गोष्टी पाहिजे असतील, म्हणजे उदाहरणार्थ घर पाहिजे, नोकरी पाहिजे, इतर काही गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील, तर नुसतं नाम घेऊन पण त्या मिळतील, काही प्रॉब्लेम होणार नाही, सहज मिळतील. पण भगवंत जर पाहिजे असेल तर तुम्हाला स्मरण हे खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, नेमकं काय आहे तो प्रकार, कोणाला भेटायचं आहे, कोणाला पाहायचं आहे, कोणाला अनुभवायचं आहे, मग त्या मार्गात जाताना कोणकोण आपल्याला येऊन भेटणार, नाही तर काही जण साधक हट्टच धरून बसतात की नाही, सद्गुरू आपल्या घरी चालत आले पाहिजे, भगवंत प्रत्यक्ष आपल्याला दर्शन दिलं पाहिजे, ते मला माहिती नाही. असे 18 काही साधक असतात, ते फक्त बोलतात मी नाम घेणं, कारण नामाचा महिमा खूप ऐकलेला असतो सर्वांनी, स्मरणाचा महिमा ऐकलेला नसतो. आत्ताच सांगतो तुम्हाला, नामाचा महिमा सर्वांनी, म्हणजे खूप, की नामस्मरण केल्याने हे होतं, नामस्मरण केल्याने ते होतं, नाम घ्या नाम घ्या सर्व. आणि संतांची वेगवेगळी उदाहरणं दिली जातात, काही संतांची उदाहरण नाम घेऊन वाया गेला असा एकतरी दाखवा, तसं स्मरण करून जर वाया गेला तर असं साधक मिळणं कठीण. लक्षात घ्या, म्हणून त्याला सांगितलं नाम आणि स्मरण.
काही ठिकाणी असं संत सांगतं, आधी देवाचे ओळखावे मग तयाचे भजन करावे मग नाम घ्यावे श्री पुरुषोत्तमाचे. त्याचं कारणच ते होतं की देव कोण आहे हे ओळखणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही जिथे आहात तिथे तिथेच लक्षात घ्या. समजा माझं नाव राजू आहेच, पण ते या बॉडीला दिलेलं, आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की तुम्हाला नाम घ्यायचं आहे, अमुक अमुक असं मुंबईमध्ये एक व्यक्ती आहे त्याचं नाव घ्यायचं आहे. एक तुम्हाला उदाहरण देतोय मी, आणि तुम्ही नामस्मरण करायला लागलात, राजू 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 राजू, आणि तुम्ही सतत स्मरण काही हळू करतात राजू, काही जोरात करतात राजू, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुमचं स्मरण चालू आहे, सॉरी नाम चालू आहे, सतत घेत आहे. एक महिना झाला, दोन महिने झाले, तीन महिने झाले, वर्ष झालं आहे, तुम्हाला ज्या काही गोष्टी घरातल्या पाहिजेत त्या सहज तुम्हाला नामाने मिळतात, नामाची ही जादू आहे. आता एक दिवस तुम्ही मला भेटायला मुंबईत आलात, बघा मला भेटायला मुंबईमध्ये आलात, आणि तुम्हाला मला भेटून खूप आनंद झाला, खूप आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की तुमचंच मी नाव घेत होते, तुमचंच नाम मी सतत घेतो. मी बोली हो का, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग मला फोन तरी करायचा नाही, फोन नंबर नव्हता, लेटर तरी लिहायचा, पत्ता नव्हता, मग काय आता पुढे काय, नाही तुम्हाला तुमचं दर्शन घ्यायचं होतं, तुम्हाला भेटलं बरं झालं, ठीक आहे. आता हीच व्यक्ती बघा, हीच व्यक्ती, मी तुम्हाला हे उदाहरण देतो, मुद्दाम देतो उदाहरण अभ्यासासाठी, कारण कसं असतं, ज्या गोष्टीचं नाम घेणार ती गोष्ट माहिती असली पाहिजे म्हणून. आता तुम्ही पुन्हा तुमच्याकडे गेलात, हां बघा, तुम्ही मुंबईवरनं पुणे पुन्हा तुमच्याकडे, म्हणजे नाशिक समजा, पुणे समजा, कुठेही गेलात तुम्ही, जिथे पूर्वी होता तिथे, आता तुम्ही नाम जपायला घेतलात, राजू राजू राजू. आता काय होते माहिती आहे, गंमत, नाम एका साईडला चालू आहे पण स्मरण जात नाही. राजू म्हटल्यानंतर स्मरण कसलं होतं आहे, प्रत्यक्ष त्या राजूचं. आता होतं आहे का नामाचं स्मरण, नाही, लक्षात घ्या, आता नामाचं स्मरण होत नाही, लक्षात घ्या, नाम गळून पडतं आणि स्मरण शिल्लक राहतं, लक्षात आलं. मग राजू अमुक अमुक असा दिसायला, असा व्यवहार असे, हे मी तुम्हाला का सांगतो की सद्गुरूने एका ठिकाणी सांगितलं होतं की समजा एखाद्या मुलाचं लग्न करायचं आहे, समजा लग्न करायचं आहे, आणि त्याला सांगितलं की तुझ्या बायकोचं स्मरण कर जी होणारी आहे ती, तर तो काय करेल, स्मरण करू शकेल बायकोचं, कारण जी माहितीच नाही कोणाबरोबर लग्न करायचं, मग तो एकच बोलेल बायको 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 बायको, माझी होणारी बायको, बरोबर, किंवा होणारी पत्नी, याच्या पलीकडे तो काहीच करू शकत नाही, फक्त एवढंच की माझं लग्न करायचं आहे, स्मरण फक्त तेच, सॉरी नाम म्हणजे तेच. आता कालांतराने त्याचं लग्न झालं, सर्व लोक आली, जमले, मस्तपैकी आनंदी आनंदाने लग्न झालं, आनंदी आनंदाने, खूप काही सुंदरपैकी लग्न झालं. आता मला सांगा, मग तो पहिला दिवस असो, एक आठवड्याचा दिवस असो, का एक महिना, त्याला कधीही विचारा, त्याच्या बायकोच्या नावाने त्याला विचारा, अरे अमुक अमुक कुठे आहे, तर त्याला काय दिसतं, त्या डोळ्यासमोर काय येतं, त्याच्या अंतचक्षुसमोर काय येतं. हा शब्द खूप परमार्थी लोकांना खूप आवडतो, अंतचक्षु म्हणजे अंतरंगामध्ये तुमचा भाव काय असतो, तर त्यावेळेला, तर एक दिवस असो पाहिल्यानंतर का एक महिना असो,
ज्या वेळेला त्याच्या बायकोचं नाव घेतलं जातं, तुझी बायको कशी आहे, तर त्यावेळेला जो तो बोलतो की आनंदात आहे, आहे बरी आहे, तर त्यावेळेला त्याच्या अंतचक्षुसमोर तिचं नाव नाही दिसत. लक्षात घ्या, तिचं नाव दिसत नाही, तिचं रूप दिसतं, म्हणजे स्मरण होतं. लक्षात आलं? आणि मग कधीही कोणीही जरी विचारलं तरी तिला नाव दिसत नाही, स्मरणच होतं. हे खूप महत्त्वाचं आहे. हे जे स्मरण आहे, हे स्मरणच खरं जीवन आहे. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं, भगवद्गीता वेगवेगळ्या अंगाने सर्वांना भावली, पण मला जर भगवद्गीतेमध्ये विचारलं की तुम्हाला काय आवडलं, सद्गुरू श्री वामनराव पैंनी एक सुंदर असं उदाहरण दिलं होतं, तर मी सांगेन मला स्मरण योग आवडला. स्मरण ही गोष्ट भगवद्गीतेने शिकवलेली असं माझ्या दृष्टी, म्हणजे माझ्या स्मरणात तू युद्ध कर तर तुला पाप लागणार नाही, माझ्या स्मरणामध्ये तू राहा तर तुला काही होणार नाही. स्मरण, आता लक्षात घ्या की तो कृष्ण कृष्ण स्मरण करत होता असं बरेच वेळा मी ऐकलं, बरोबर, त्याच्या रोमारोमात कृष्ण कृष्ण असा ध्वनी होतं. तर लक्षात घ्या, तर तो कृष्णाचं जेव्हा स्मरण करत असेल त्यावेळेला तो कसलं स्मरण करत होता, नामाचं का स्मरणाचं? साहजिकच आहे, स्मरण चालू होतं कृष्णाचं. लक्षात आलं? तो नाम घेत नव्हता, स्मरण करत होता कृष्णाचं. पण ज्या वेळेला भगवंत प्रत्यक्ष ज्या वेळेला भगवद्गीता सांगितली अर्जुनाला, आता अर्जुनाचं जो बाह्य अंगाने बघत होता की अमुक अमुक हा माझा मित्र म्हणून कृष्ण, त्यावेळेला नंतर जेव्हा गीता सांगितली त्यावेळेला जे कृष्णाचं रूप त्यांनी पाहिलं, जे अनुभव घेतला की हा तो माझाच मित्र ज्याला मी म्हणत होतो तो नाही, हा तो ब्रह्मांडाचा स्वामी, साधी गोष्ट नाही, हा तो विश्वव्यापक आहे. आणि पहिली वेळ त्याचा मित्र हा शब्द पण गळून पडला आणि तो नतमस्तक झाला, नतमस्तक झाला. त्याचं कारणच होतं की खरं स्मरण काय असतं तर त्यावेळेला कळलं, नुसतं पाहून पण नाही झालं. म्हणून लक्षात घ्या की सत्य एक बाजू बघावीच लागेल तुम्हाला, नाहीतर हे जमणार नाही. तुम्हाला असं वाटतं की नुसतं नाम घेतलं, तुम्हाला एक घडलेली घटना माझ्या जीवनामध्ये ती तुम्हाला सांगतो. एकदा मी प्रबोधनासाठी जळगाव साईडला गेलो होतो, लक्षात घ्या, आणि असं करता करता मला एक नामदारकाने सांगितलं, मी नावं घेत नाही कोणाची, की अमुक अमुक अशी साधक आहे जी खूप नामस्मरण करते, खूप नामस्मरण करते, खूप नामस्मरण, म्हणजे नामस्मरणासाठी ती वेडी आहे. तिला नामस्मरण खूप, तेव्हा मला पटकन क्लिक झाले की ती नाम घेते, स्मरण नाही. आणि तिचं एक दोन गोष्टी सांगितल्या गेल्या, ती म्हणजे काही ती बरोबर संसार करत नाही, संसार करते, सर्व काही करते, पण तिला योग्य संसार, ती बोलते माझं जीवन जे आहे ते परमार्थासाठीच आहे. बोललो ठीक आहे, तर त्यामुळे तिची इच्छा आहे की सद्गुरू तिच्या घरी चालत आले पाहिजे, मी कुठे जाणार नाही. लक्षात घ्या, भगवंतानी असंच दर्शन दिलं पाहिजे, मी कुठे काय करणार नाही, म्हणजे तिची इच्छा आगळी वेगळी होती आणि मुलगी पण आगळी वेगळीच होती, लग्न झालेलं होतं. तर लक्षात घ्या, ती नामस्मरण वेड्यासारखी करत होती, जसं सतत नामस्मरण, तशी एकदम जीव ओतून नामस्मरण करत होती. आणि एका बाजूने संसार दुःखाचा आहे, तो काही सुखाचा असूच शकत नाही, संसारातल्या गोष्टी तिला जराही आवडत नव्हत्या, पण परमार्थातल्या सर्व गोष्टी जीव ओतून ऐकत होते, जीव ओतून. लक्षात घ्या, मग तिने अभ्यास पण खूप शिकलेली होती, अभ्यास पण खूप होता,
पण ती कोणाशी बोलायची नाही, कुठच्याही पुरुषाशी बोलायची नाही. हा तिचा म्हणजे पुरुष हे वाईटच, हां, कारण का वेगवेगळ्या गोष्टी विचारणार, पुन्हा मोहजाळातमध्ये ती अडकणार, अशा पद्धतीमध्ये ती जेवणार. ती अशी लेखात आहे कुठच्या संप्रदायाची. अभ्यास खूप छान होता तिचा. मला तिच्या आईने रिक्वेस्ट केली की भाऊ एकदा तरी तुम्ही समजवा ना, आम्ही समजवून. ती वाईट पण नाही असं पण सांगायची, ती वाईट नाही, खूप चांगली आहे, पण संसाराबद्दल जर गोष्टी जर बोललात तर ती निघून जाते किंवा ती काय बोलत नाही. परमार्थाबद्दल बोलला तर चांगलं आहे, म्हणजे वाईट पण नाही चांगलं पण नाही, तर समजायचं कसं काय नेमकं. बोललं ठीक आहे. तिला माझ्यासमोर बोलवण्यात आलं पण ती थांबली नाही, जराही थांबली, ती निघून गेली. मग त्याच्या आईने रिक्वेस्ट केली की तुम्ही माझ्या घरी या ना. तर बोललं चालेल. त्यांच्या घरी गेलो, त्यावेळेलाही ती मुलगी तिकडनं, ती स्त्री ती तिकडनं निघून माळ्यावर गेली निघून. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला मी त्यांना विचारलं असं काय ही थांबतच नाही, तो बोलतो तिला आवडत नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी मी घेऊन येते ना कोणाकोणाला तरी, त्यामुळे काय होतं की तिला असं वाटतं की आता हे समजवायला आले मला. तर ते साहजिकच आहे, परमार्थी क्षेत्रातल्या लोकांना असं वाटतं मी खूप मोठा आहे, मला समजवायची कोणाला गरजच नाही, मार्गदर्शनाची गरज नाही. तर लक्षात घ्या, मार्गदर्शन हे सर्वांनाच लागतं. सद्गुरू सांगतात दोन गोष्टी माणसाला मिळत नाही, एक म्हणजे चांगली संगत आणि चांगलं मार्गदर्शन, बाकी जगात सर्व काही मिळेल. या दोन गोष्टी ज्याला मिळतात ना तो जगातला सर्वात मोठा भाग्यवान. तर मीही तेवढा जिद्दी, खरं सांगतो, कारण मीही परमार्थातला भुकेलेला माणूस. जर मला असं समजलं की असं असं साधक आहे तर त्याला मीही सोडत नाही, कारण तो प्रत्यक्ष भगवंत मागतोय ना, त्याची इच्छा तीच आहे जी माझी इच्छा. तर त्यामुळे काय होतं की जीव तळमळतो अशा साधकांसाठी, की त्यांना ते सत्य मिळालं पाहिजे, ते अधिकारी आहेत त्या गोष्टींचं. तर तुम्हाला गंमत सांगतो, मी त्यांना भेटण्यासाठी सर्वांना सांगितलं, मी पर्सनली जाऊन भेटतो, तुम्ही थांबा. आणि मी त्या बंगल्याच्या वरच्या साईडला गेलो आणि मला बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला तुमच्याशी बोलायचं नाही, बिलकुल बोलायचं नाही. तर बोललो ठीक आहे, मी काय, मी इकडनं निघून जाईन. बरोबर, मी एकदम नॉर्मली माणसासारखा मी त्याशी बोल, मी इकडनं निघून जाईन, कारण मला माहिती आहे तुला पुरुषाचा खूप तितकार आहे. हां, असं मी तुझ्या घरच्यांकडनं ऐकलं, पण परमार्थ तुला खूप प्रिय आहे, संसारामध्ये अडकायचं नाही. तर मी तिला सांगितलं, असं कोणी सांगितलं तुला की संसार वाईट असतो, पुरुष वाईट असतो? मला तर संतांनी कधी सांगितलेलं असं दिसलं नाही. जर संतांनी सांगितलं नाही तर तुझ्या भाषेमध्ये संत पण वाईट, कृष्णाने पण कुठे सांगितलं नाही, आमच्या सद्गुरू श्री वामनराव पैनी पण कुठे सांगितलं नाही, कारण तिने वामनराव पैंची पुस्तकं वाचली होती. कधीच नाही सांगितलं की लोक वाईट आहे, हे जग वाईट आहे, संसार, कधीच नाही. माणसाचे विचार वाईट आहेत एवढं सांगितलं, माणसाचे विचार सुधारले म्हणजे माणूस सुधारला, आणि विचार बिघडले तर माणूस बिघडला. तर गंमत असं आहे की तिला मी रोखठोकच सांगितलं तिच्या भाषेमध्ये, तुझी इच्छा होती की कोणीतरी मला यावं आणि मार्गदर्शन करावं, अतूट इच्छा. मग तुझ्या नामस्मरणात एवढीही ताकद नाही की आलेल्या व्यक्तीला ओळखायची, एवढीही कॅपॅसिटी नाही की दोन शब्द बोलावं. मग मी तर सर्वांना सांगेन की नामस्मरण करूच नका. मग नामस्मरणाने जर तुमचा अहंकार वाढत असेल, नामस्मरणाने जर तुमचा मीपणा वाढत असेल, आणि नामस्मरणाने माणसं ओळखताच येत नसेल, तर नामस्मरण करून उपयोग तरी काय? तुम्हाला काय पाहिजे काय? माझी तरी इच्छा आहे, तुम्हाला भगवंत तर बिलकुल नको, फक्त नाव लौकिक पाहिजे तुम्हाला, बाकी त्याच्या पलीकडे काहीच नको. भगवंत काय कुठे लपून बसलाय काय? तो कुठच्याही रूपात येऊ शकतो,
तो मानवा मानव काय प्राणी सर्वांमध्ये तो आहे की नाही, सर्वांमध्ये तो भरून उरलेला आहे. पण तुम्ही जर असा विचार करत असाल की नामच मी घेणार बाकी काही करणार नाही, तर सर्वात मोठं पाप करता हे पण सांगितलं म्हणजे खरंच सांगितलं. जर तुम्हाला त्यातून जर माणुसकी निर्माण होत नसेल, त्यातून त्या नामातून जर प्रेमभाव निर्माणच होत नसेल, त्या नामस्मरणातून जर तुमचं हृदय कोमल होत नसेल, तर त्या नामाचा उपयोग तरी काय? जे नामस्मरण करतात त्यांच्यासाठी हा रोखठोक बोध सांगतो मी. खूप वेळा मी बघितलं आहे की मी वेगळं आणि जग वेगळं असं नामस्मरण करणारे स्वतःहून स्वतः निर्माण करतात. कधीच असं सांगितलेलं नाही संतांनी. संतांनी एकच सांगितलं, नाम जेव्हा तुम्ही जपायला लागता त्यावेळेला तुमचं अंतरंग शुद्ध होतं. लक्षात घ्या, अंतरंग शुद्ध घेतं. जसं समुद्राचं मंथन केलं गेलं तर त्यातून वेशीही आलं आणि अमृतही आलं. लक्षात घ्या दोन्ही गोष्टी. तसं नामाचं जेव्हा मंथन होतं अंतरंगामध्ये, त्यावेळेला आपल्या जीवनातलं काळं काळं वाईट वाईट सर्व निघून जातं आणि अमृतभाव तयार होतो. लक्षात ठेव, म्हणून त्याला सांगितलं नामामृत. लक्षात ठेव, नाम हेच अमृत आहे, नामामृत. ते तयार होतं, लक्षात घ्या. आणि ते नामामृत जेव्हा तयार होतं त्यावेळेला ती व्यक्ती गोड होते. लक्षात आलं, तेजोमय होते, तेजस्वी होते आणि ती सर्वांना आवडते. लक्षात आलं. तर मी तिला तेच सांगितलं की नामस्मरण करून जर असं जर तुझ्यासारखं जर जीवन जगायचं असेल तर मी त्यात सांगेन की नामस्मरण करूच नका, कारण तुम्ही जगापेक्षा वेगळे राहण्याचा प्रयत्न करता. परमार्थामध्ये वेगळं वेगळं असं कधीच नाही. परमार्थामध्ये एक होणं हा आहे. एक, आपण सर्व एक आहोत, त्या भगवंताचे लेकरे आहोत. आणि जर कानच बंद केले असतील ऐकायचे, लक्षात ठेव, कानच बंद केली असेल की सत्य ऐकायचं, तर एवढंच सांगतो, भगवंत जरी साक्षात तुझ्या घरामध्ये येऊन गेले तरी देखील तुला त्याची किंमत राहणार नाही, किंमत राहणार नाही. आणि तुला ज्याला भेटायचं आहे प्रत्यक्ष जे नामस्मरण करतेस, तो निर्गुण निराकार आहे बाई, तो अव्यक्त आहे, तो अदृश्य आहे, जो असीम आहे, लक्षात, जो अनंत आहे, तो कुठच्या शरीरामध्ये कधी अडकला नाही, तो कुठच्या व्यक्तीमध्ये अडकला नाही, तो सर्वव्यापी आहे, कुठे नाही असं नाही, तो इथेही आहे आपल्या दोघांच्यामध्ये, तुझ्यातही नाही आणि माझ्यातही आहे. पण ते दाखवणार कोण? दाखवायला कोणतरी पाहिजे ना. सद्गुरु सांगतात ब्रह्म उघड आहे पण ब्रह्मज्ञान उघड नाही. आता मला सांग की मी जर तुला प्रश्न विचारला की परमेश्वर म्हणजे नेमकं काय, तर तुझ्याकडे फक्त व्याख्या असतील. लक्षात आलं, त्याच्या पलीकडे आहे का? ज्याचं नाम घेतेस, ज्या त्या रामाचं, ज्या कृष्णाचं, तो कृष्ण किंवा राम माहिती आहे का कोण आहे? ते सिरियलमधलं सांगू नको. तो सिरियलमध्ये असं असं मी ऐकलं, असं असं राम बघितला तो नाही राम. लक्षात घ्या, ते संत तुकाराम महाराज बोलतात, तो तर कालचा दशरथ पुत्र, कालचा अनंत जन्माचा किंवा अनंत युगाचा हा आहे आत्मराम. लक्षात घ्या, तो नाही सांगितला होता. आणि ज्या कृष्णाला जे भगवद्गीतेमध्ये जो पाहिला गेला की अमुक अमुक रूपाचा, तो कृष्ण मुळात नव्हता. त्यांनीही सांगितलंय अर्जुनाला की हे जे माझं रूप बघतोयस ते 1% आहे, 99% अजून मी अदृश्य अव्यक्त असीम आहे, ते नाही पाहू शकत तुझ्या ह्या डोळ्याने. जे स्थूल होतं ते तुला दर्शन दिलं, माझं विराट रूप वेगळंच आहे. लक्षात घ्या, मी दृश्यामध्ये कधी अडकलंच नव्हते. ह्या जेव्हा त्यावेळेला तिला जेव्हा सांगितलं तर त्यावेळेला तिने सांगितलं की तुम्ही बसा, आयुष्यात पहिली वेळ कोणाकडनं तरी मार्गदर्शन करण्यासाठी तिने मला बसवलं. का? तर सत्य हे सत्य असतं, तिथे कोणाचंच काही चालत नाही. लक्षात घ्या, मग तिला मी खरं मार्गदर्शन केलं. आणि त्याच वेळेला मी तिला पहिलेच प्रश्न केले की
नाम घेतेस तर ती बोली खूप घेते, त्यांनी सांगितलं. मग त्या नामामध्ये म्हणजे सद्गुणचंच वाक्य सांगितलं मी तिला, किती लक्ष जप केला, जपात किती लक्ष होतं, जपात किती लक्ष होतं त्यापेक्षा अलक्षाकडे किती लक्ष होतं. ज्यावेळेला मी तिला मार्गदर्शन केलं की नाम घेतल्यानंतर सतत ते आपल्या अंतरंगात चालू असतं सतत, मग तू नाम घे अगर नको घेऊ पण ते नाम चालू आहे ना, मग तो जप चाललाय त्याच्यात तुझं लक्ष आहे का पहिलं बघ की सतत चालू आहे, सतत चालू आहे तुझ्या अंतरंगामध्ये, सतत चालू आहे बघ चालू आहे. आणि तिने बघितलं तर हो चालू आहे. आतापर्यंत तुला माहिती होतं का, तुला असं वाटतं की मी तोंडाने नाव घेतलं किंवा नाम घेतलं तरच ते चालू राहतं, असा प्रकार नाहीच आहे. नामस्मरण एकदा जर तुम्हाला सवय लागली तर तुम्ही नाम न घेताही तुमचं नाम चालू असतं अंतरंगात, बरोबर की नाही. ह्याला बोलतात जपत किती लक्ष, लक्ष त्याच्यावर लक्ष ठेव ना, की तोंडानेच म्हणायला पाहिजे असं नाही, ती वैखरी झाली. मध्यमा, मध्यमाकडे बघ, हां मध्यमाकडे बघ. मग त्यावेळेला तिने तिथे लक्ष टाकलं, डोळे बंद केले आणि लक्ष टाकलं तर ती नामस्मरण चालू होतं. मग तिला मी दुसरा प्रश्न विचारला की जे नामस्मरण चालू आहे तुझ्या अंतरंगात, तू तर माझ्याशी बोलतेस, मग ते नाम कोण जपतोय? आता हे लक्षात आलं ना तुझ्या, नाम चालू आहे, नाम कोण जपतोय, तू जपतेस ते? हा का नाही जे असेल ते सांग, येस का नो, जपत असेल तर हा बोल, नसेल तर ना बोल. आणि जपत असेल तर तुझे दोन रूप आहेत का, अंतरी बाहेरी, ते पण सांग. की आतमध्ये एक जपणारी वेगळी स्त्री आहे आणि बाहेर माझ्याशी बोलणारी, असे दोन रूप आहेत का तुझी? ती बोलते नाही. मग हे जपतोय कोण? तर तिने सांगितलं मन किंवा अंतरंग. ठीक आहे चालेल, पण लक्षात घ्या ते नाम अंतरंगात चालू असतं, त्याच्याबरोबर जेव्हा लक्ष ठेवतो त्यावेळेला तुमचा थोडासा अहंकार बाजूला जातो. अहंकार बोलतो आहे, अहंकार थोडासा बाजूला जातो की मी जपत नसून ते सहज चालले, तर तुम्हाला बरं वाटतं कारण ते आता खरं नामस्मरणाचं, कारण आता लक्ष ठेवलं ना आता जपामध्ये, नुसतं बडबडत नसतं. मग तिला अजून खोलवर सांगितलं की त्याच अवस्थेत तू ध्यान करत अजून आतमध्ये खोलवर जा, आत्ताच्या आत्ता अजून खोलवर जा, जिथून नाम उठतं आहे जे घेतेस नाम, कृष्ण किंवा राम जे घेतेस नाम, तिथे खोलवर जाऊन बघ, तो ध्वनी तुझं संपूर्ण शरीर हलवतो. आणि तिने मी सांगितल्याबद्दल, कारण तिला आवड होती ना, मी सांगितल्याप्रमाणे गेली ती अंतरंगामध्ये. आणि ज्यावेळेला तो ध्वनी तिला जिथून येतो आहे, जिथून प्रगट होते तिथे बघायला लागली, तर तिला एक वेगळं फिलिंग झालं जे तिने आजपर्यंत कधी घेतलं नव्हतं, वेगळंच फिलिंग. जर चेहरा एकदम तेजोमय झाला काय वाटलं, जसं मंदिरामध्ये घंटा वाजवली टनकन त्या मंदिरामध्ये जो ध्वनी प्रगट होतो, पूर्णपणे ध्वनी प्रगट होतो, तशा पद्धतीमध्ये तिच्या अंतरंगात ते नामाने संपूर्ण शरीर गहर गेलं. हा जो जप करतोय ना त्याला बघ, तिकडेच तू जेव्हा जाशील तसं मध्यमा, त्यानंतर पच्छंती म्हणजे पलीकडच्या अवस्थेमध्ये पच्छंती, आणि ज्यावेळेला तू त्याला पाहायला जाशील त्यात जो नाम घेतोय त्याला, त्याच वेळेला तू नामी होशील, तू नामी होशील, लक्षात घ्या तुझं स्वतःचं काही अस्तित्व शिल्लक राहणार नाही. हां नामी तत्वाशी एकरूप होईल, आणि नंतर मग जेव्हा स्मरण तुला चालू होईल की कोण आहे, तर त्यावेळेला तुझी परावानी उघडली जाईल. परेऊनी परते कर जेथे राहू निरंतर, आणि त्या अवस्थेत तुला जे आहे ते सत्य समजेल, त्याशिवाय ते सत्य समजणार नाही. वरचा प्रांत नाही तो अंतरंगातला प्रांत आहे. तर तिला हे जेव्हा मार्गदर्शन मिळालं त्यावेळेला तिला नामातलं एक रहस्य मिळालं, एक गुपित मिळालं, एक सत्य मिळालं, की जे सत्य वरवरून पुस्तकातून किंवा अभ्यासातून तिला कधीच कळलं नसतं. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की पुरुषाचा तितकारा असलेली ती स्त्री नम्रतापूर्वक पाया पडली आणि ती बोली
खरंच सांगते, तुम्ही आलात भेटलात, खूप धन्य झालं जीवन. असं एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.